आता असं परत कधीच होणार नाही. आय एम सो सॉरी. तुला खूप भीती वाटली असेल ना. कुणीच नव्हतं. आय एम रिअली सॉरी इशू. आय प्रॉमिस पुन्हा असं कधीही होणार नाही. विक्रांत, ज्या क्षणी तुला कळलं त्या क्षणी आम्हाला कळवायचंच ना, आम्ही आलो असतो. हो रे. अरे, ईशापेक्षा नाटक महत्त्वाचं आहे का? हो, पण मला तरी कुठे माहित होतं. मी आलो तेव्हा ती एकटीच बसली होती, घाबरली होती ती. बापरे, एवढ्या मोठ्या घरात एकटी काय काय विचार आले असतील तिच्या डोक्यात. खरं सांगू का, आपलं चुकलंच. आपण ना नाटकाला जायलाच नको होतं. आपल्याला तरी कुठे ठाऊक होत बकुळा आणि मोनिका घरात नाहीये म्हणून. आपण असंच अज्युम करत होतो की ईशा मोनिका बरोबर आहे. खर तर मला हॉस्पिटलमध्ये दोनदा जाणवलं होत की नक्की काहीतरी गडबड आहे. पण तुम्ही लोक सगळे नाटकाला गेलात हे मी विसरलो. आणि मोनिका आणि बकुळा इथेच असतील असं मला वाटलं होतं. माझी चूक झाली, मी यायला हवं होतं. पण कमाल आहे ना बकुळाची, ईशाला असं एकटं सोडून गेली कशी ती. हो ना. अगं, पण मोनिकाला कळायला नको का? अशी जबाबदारी निभावतात का? आणि काय रे, मानसी कुठे? ती माहित नाही मला, पण तिला यातलं नक्कीच काही माहित नसणार आहे. ते बकुळा मोनिका वगैरे सोडा, आपण यानंतर सगळ्यांनी एकत्र कुठे बाहेर जायचंच नाही. कोणीतरी थांबायचं इथे. आय एम सॉरी, मी ओरडलो मगाशी तुमच्या. पण ईशाला त्रास झालेला मला नाही सहन होत. माझी चूक झाली, मी यायला हवं होत. तिने काही खाल्लं नसेल. आता झोपून उठली ना की तिला भूक लागेल. मी पटकन काहीतरी बनवते. चल, येतात.